ओल्या सुक्या कचऱ्यापासून खत, गॅस, वीज अशा भव्य इंधन निर्मितीच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या पाहणीसाठी नेदरलँडच्या 5 पाहुण्यांच्या पथकाने उल्हासनगरात भेट दिली. त्यांनी दोन्ही डम्पिंग ग्राउंड सह कचऱ्याच्या वर्गीकरणाची पाहणी केली. पाहुयात ही बातमी. राज्य शासनाच्या महाराष्ट्र अर्बन डेव्हलपमेंटने स्वच्छ अभियान अंतर्गत नेदरलँडच्या ॲम्स्टरडॅम सिटीसोबत कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा करार केला आहे. वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाचे नाव असून याचे प्रोजेक्ट मॅनेजर पीटर सोमन्स हे आहेत. 1 जानेवारीला पीटर सोमन्स यांनी एकट्याने शहराचा दौरा केला होता. ॲलेस्टेअर बोएम्स यांच्यासोबत पाहणी केली. यामध्ये उल्हासनगरमधील 360 टन कचऱ्यापैकी ओला आणि सुका कचरा याचे वर्गीकरण कसे केले जाते, हॉटेल्समधील टाकाऊ खाद्यपदार्थांची विल्हेवाट कशी लावली जाते याची विचारणा करून दोन्ही डम्पिंग ग्राउंडची त्यांनी पाहणी केली. यावेळी महापौर पंचम कलानी, आयुक्त अच्युत हांगे आदी उपस्थित होते. एक क्लस्टर केलेला आहे आणि दुसरा क्लस्टर आहे वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिका. पण पहिल्या क्लस्टरमध्ये उल्हासनगर महापालिकेचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने ॲम्स्टरडॅम नेदरलँड या बरोबर ती अग्रीमेंट केलेला आहे, MOU केलेला आहे की वेस्ट टू एनर्जी हा प्रोजेक्ट उभा करण्याबद्दल. तर ॲम्स्टरडॅमवरतून त्यांची टीम आज या ठिकाणचं वेस्ट कसं आहे हे बघण्यासाठी आली होती. त्यानिमित्तानं या ठिकाणी महापौर, उपमहापौर आणि सर्व पदाधिकारी, आमचे अधिकारी सर्व उपस्थित होते आणि त्या टीमनी आज या ठिकाणच्या कचऱ्याची काय परिस्थिती आहे. डम्पिंग ग्राउंडचे सर्व कचरा ते लोक त्याच्यात शिफ्ट करणार आहे. म्हणजे आपलं शहर हे डम्पिंग विदाऊट डम्पिंग होऊन जाणार आहे. त्याच्या डम्पिंग ग्राउंड असं काय राहणार नाही, कारण याच्यातनं जे ॲम्स्टरडॅम जे आहे ते वर्ल्डमध्ये पहिला शहर कंट्री आहे ज्यांनी पूर्ण वीज उत्पन्न केलेली आहे. आणि त्यासाठी राज्य शासनाने त्यांच्याकडे व्हिजिट केले आणि तिकडून हे स्कीम आणली आपल्याकडे. त्याच्यात आपल्याला मेन असं का स्टार्टिंग करायची आहे की शहरामधून सॅग्रिगेशन करून आपल्याला कचरा द्यायचा आहे, ज्याच्यात सुका कचरा आणि ओला कचरा असं करून त्यांना वेगळं सॅग्रिगेशन करून त्यांना आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. आणि या 4 महानगरपालिकामधून एकच ग्राउंड ते लोक घेतील ज्याच्यात हे सर्व त्यांची योजना चालू होणार आणि त्याच्यातनं वीज उत्पन्न होणार आहे. हा म्हणजे स्वच्छ भारतमध्ये खूपच स्ट्रॉंग एक पाऊल आहे आणि टीम आलेली, लोकांची सर्वे चालू आहे. किमान 2 ते 2.5 वर्षापर्यंतच्या आतमध्ये ही स्कीम्स चालू होऊन जाणार, त्यासाठी त्यांना आम्ही अगोदरच धन्यवाद केलेला आहे.